दादाने ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय घेतल्याच्या नंतर जनतेमध्ये जाण्याचा जो निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला त्याच्यावरती पहिला प्रथम शिक्का मोर्तब काल बारामतीच्या नंतर बीडकरांनी बरोबरीने केलं. त्यांनी काय वेगळी नशा केली असेल मी मानत नाही, पण ज्यांच्या रक्तात गद्दारी आहे त्यांनी रद्दारी केली असं जे वक्तव्य करतात त्या रक्ताबद्दल नेमकं काय त्यांना बोलायचं आहे. उद्याच्या भवितव्या होणाऱ्या प्रत्येक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घड्याळाच्या चिन्हावरती दादाच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी लढणार आहोत. दोन जिल्ह्याला देशभरामध्ये ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देण्याचा निर्णय ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी म्हणून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब, धनंजयजी, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बीडकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नात्याने मी आपल्या सर्वांचंच आणि विशेष करून बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अंतःकरणापासून या ठिकाणी मी आभार मानतो की बीडच्या इतिहासात एक अभूतपूर्व अशी सभा आज आपण या ठिकाणी केली. दादाने ऐतिहासिक स्वरूपाचा निर्णय घेतल्याच्या नंतर जनतेमध्ये जाण्याचा जो निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला त्याच्यावरती पहिला प्रथम शिक्का मोर्तब काल बारामतीच्या नंतर बीडकरांनी बरोबरीने केलं त्याबद्दल अतिशय मनापासून मी आपले मना या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. आपल्या सर्वांना दादांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहेत, भुजबळ साहेबांचे आहेत, प्रफुल्लभाईंचे आहेत, अधिक या ठिकाणी बोलून मी आपला सर्वांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही. पण अलीकडच्या कालावधीमध्ये दादांच्या द्विषाची कावीळ झालेली माणसं ज्यांना कावीळची नशा इतक्या मोठ्या प्रमाणावरती चढले त्यांनी काय वेगळी नशा केली असेल मी मानत नाही, पण ज्यांच्या रक्तात गद्दारी आहे त्यांनी रद्दारी केली असं जे वक्तव्य करतात त्या रक्ताबद्दल नेमकं काय त्यांना बोलायचं आहे याचं उत्तर उद्याच्या कालावधीमध्ये आम्हाला सर्वांना मिळालं तर महाराष्ट्राची जनता आपली निश्चितपणे त्या ठिकाणी ऋणी राहील. होय प्रफुल्लभाई, आपण एक कॉन्शियस डिसिजन घेतला की देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी व्हायचं, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं, राज्याच्या राजकारणामध्ये एक नवीन अजित पर्व आपल्याला त्या ठिकाणी सुरू करायचं आहे. शब्दाचा पक्का अजित दादा ही महाराष्ट्रातली गेली 24 वर्षाची त्यांची ओळख अधिक राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला दृढ करायची आहे. हे करण्या संदर्भातला निकाल घेऊन आपण ज्याला वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो त्याला टीका टिप्पणी होत जाईल. म्हणूनच मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही, पण उद्याच्या भवितव्या होणाऱ्या प्रत्येक निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून घड्याळाच्या चिन्हावरती दादाच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी लढणार आहोत आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अभूतपूर्व कामगिरी तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी करूया एवढंच या प्रसंगी सांगतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.